भारत गौरव पुरस्काराने नुकताच डॉक्टर एस कुमार अप्रोप्रिएट डाएट थेरपीचे संस्थापक यांचा सन्मान लंडन येथील संसदेत पार पडला. लंडन येथील संसद सुमारे 200 वर्षापूर्वीची ही इमारत आहे. या संसदेत भारत गौरव हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्कृती युवा संस्था यांनी केले होते. भारत गौरव पुरस्कार देऊन लंडन येथील संसद भवनात विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजात जगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महंतींचा सत्कार समारंभ लंडन येथील या संसदेत पार पडला. संस्कृती युवा संस्थेच्या माध्यमातून जगातील विविध क्षेत्रात भरीव योगदान आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या संसद भवनात केला जातो. त्यात प्रामुख्याने नाव म्हणजे अप्रोप्रिएट डाएट थेरपीचे संस्थापक डॉक्टर एस कुमार हे होय. अनेक मान्यवरांमध्ये अप्रोप्रिएट डाएट थेरपीचे संस्थापक डॉक्टर एस कुमार यांचे कार्य उल्लेखनीय आणि अलौकिकच आहे. डॉक्टर एस कुमार यांनी डायबिटीज या आजारावर संशोधन करून झिरो डायबिटीज करण्याचा जो संकल्प केला आहे त्यामुळेच त्यांचा सन्मान लंडनच्या संसदेत करण्यात आला. डॉक्टर एस कुमार यांचा गौरव जगातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. जगातील नकाशावर जेवढे देश आहेत त्या देशांमधून समाजासाठी जगासाठी व आपापल्या देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींमधून अनेक दिग्गज लोकांची निवड संस्कृती युवा संस्थेच्या माध्यमातून केली जाते. ही निवड केल्यानंतर ब्रिटिश संसदेत असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यास ब्रिटिशचे खासदार वीरेंद्र शर्मा आणि पंडितजी उपस्थित होते. अप्रोप्रिएट डाएट थेरपीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी ब्रिटिशचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी डॉक्टर एस कुमार यांच्याकडून त्यांच्या थेरपीविषयी सखोल माहिती करून घेतली. या माहितीतून त्यांच्या ज्ञानात निश्चितच वाढ झाली असल्याने त्यांनी डॉक्टर एस कुमार यांचे आभार देखील मानले. भारत देश आणि ब्रिटिश यांच्यातील संस्कृतीची देवाणघेवाण सामाजिक सलोखा वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न आदी मुद्द्यांवर देखील चर्चा करून निश्चितपणे डॉक्टर एस कुमार यांना यापुढे झिरो डायबिटीस करिता जे जे सहकार्य लागणार आहे ते केले जाईल असे आश्वासन ब्रिटिशचे खासदारांनी दिले. भारत देशासह जगाला डायबिटीस पासून मुक्त करण्यासाठी जो संकल्प डॉक्टर एस कुमार यांनी केलेला आहे त्याकरिता देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मदत करण्याचे आश्वासन ब्रिटिश खासदार शर्मा यांनी दिले. डॉक्टर एस कुमार यांचा हा सन्मान म्हणजे लाखो डायबिटीस रुग्णांना आजारापासून मुक्त करण्याचे हे मोठे पाऊलच आहे असा शब्दात ब्रिटिश खासदारांनी त्यांचा गौरव केला. यावेळी या पुरस्काराचे श्रेय माझ्यासह माझ्या अप्रोप्रिएट डाएट थेरपीच्या सर्व टीमचे आहे असे गौरवगार डॉक्टर एस कुमार यांनी काढले. भारत गौरव पुरस्कार लंडन येथे दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर डायबिटीस मुक्तीची चळवळ आणखी वेगाने वाढवावी लागेल, ही जबाबदारी निश्चितपणे सर्वांना पेलावी लागेल या शब्दात त्यांनी या पुरस्काराचे ऋण व्यक्त केले. आज जो मुझे ग्रेट साइंटिस्ट अवार्ड ब्रिटिश पार्लियामेंट में मिला है, मुझे बहुत आभार मानना है उन सभी दोस्तों का जो मेरा असिस्टेंट है, मेरे लेबोरेटरी में मुझसे काम कर रहे हैं और जिन्होंने मुझे समय नहीं देखा और मेरे R&D में काम किया है मेरे साथ में, और वो सब भारतवर्ष के जितने भी मेरे पेशेंट्स हैं जिनकी मेरी शुभकामनाएं मेरे से जुड़ी हैं, और आज उन्हीं के कारण आज मैं इस बुलंदी में पहुंचा हूं. और इस वीडियो के द्वारा मैं आप सभी का आभार व्यक्त करना चाहता हूँ, क्योंकि भारत के एक मूल साइंटिस्ट को ब्रिटिश की सबसे पुरानी पार्लियामेंट जो 200 साल पुरानी है वहाँ पे एक सम्मान मिलना अपने आप में एक बड़ी बात है. लेकिन ये ग्रेट साइंटिस्ट अवार्ड मैं हर उस लोगों को समर्पित करना चाहता हूँ जो मेरे से जुड़े हुए हैं, मेरे परिवार के सदस्य, मेरे सारे पेशेंट्स, मेरी स्पेशल बेटी डॉक्टर भाग्यश्री, डॉक्टर वरुण, डॉक्टर दीपा, इन सब लोगों का रहा हुआ है, डॉक्टर सोनाली, डॉक्टर एकता, ये उन लोगों को मैं ये समर्पित करता हूँ.